लगेचच सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब शेजारी असलेल्या बेल घंटीला प्रेस करा। शेवटी प्राध्यापक डॉक्टर गजानन वाकोडे सरांच्या क्लासला या। क्वालिटी म्हणजे लोकसेवा करिअर अकॅडमी का हे नंतर तुम्हाला सांगेल। आज आपण आलेलो आहोत लोकसेवा करिअर अकॅडमीला भेट देण्याकरता, ज्या लोकसेवा करिअर अकॅडमीचं नुकताच 14 एप्रिलला लोकार्पण झालेलं आहे। तर या लोकसेवा करिअर अकॅडमीचे संचालक आंतरराष्ट्रीय व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर गजानन वाकोडे सर यांना भेटण्याकरता आलो। सर, सर नुकताच आपण लोकसेवा करिअर अकॅडमीचं लोकार्पण केलेलं आहे आणि या लोकार्पणाला 14 एप्रिलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव का निवडला? सर, खरं म्हणजे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान संविधानाचं हे पहिलं पान हे मी नेहमी लोकांना सांगत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि ते 26 जानेवारी 1950 प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार देऊन ते रयतेचं राज्य निर्माण केलं आणि याचबरोबर विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवास आहे तो खरं म्हणजे अतिशय महत्वपूर्ण असा प्रवास आहे। संघर्ष आहे, जिद्द आहे आणि यातून बाबासाहेबांनी ज्या प्रकारे त्यांना घडवलेलं आहे की विदेशातील त्यांचे शिक्षक म्हणत की आमच्यापेक्षा आमचा विद्यार्थी हुशार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत। ज्ञानाचा महासागर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणूनच 14 एप्रिल त्यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रातीलच नाही, भारतातीलच नाही तर माझ्या मते जगातील हा पहिला कोचिंग क्लास असेल जो 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी सुरू झालेला आहे। निश्चितच 14 एप्रिलला हा जगातीलच नव्हे तर पूर्ण म्हणजे जगामध्ये हा एकमेव पहिला क्लास आहे। सर्व विद्यार्थ्यांच्या मुखातून ऐकायला मिळते की क्वालिटी म्हणजे डॉक्टर प्राध्यापक गजानन वाकोडे सरांचं लोकसेवा करिअर अकॅडमी, आपण काय सांगा? नाही, हे सगळं विद्यार्थ्यांचं माझ्याप्रती असलेलं प्रेम आहे। ज्या प्रकारे मी आणि माझी टीम ज्या तळमळीनं विद्यार्थ्यांना शिकवते आणि प्रत्येक विषयाला ज्या प्रकारे आम्ही त्याची परीक्षाभूत तयारी करून घेतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना जी हवा आहे ती इथं मिळते आहे, म्हणून क्वालिटी म्हणजे लोकसेवा करिअर अकॅडमी असं म्हटल्यास वावगे ठरू नये। विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना संदेश म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की तुमचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही सतत तळमळ करत राहा आणि आपल्या अकोला जिल्ह्यातला जो विषय आहे स्पर्धा परीक्षेचे अनेक क्लासेस आहेत, प्रत्येक ठिकाणी शिकवल्या जाते परंतु लोकसेवा करिअर अकॅडमी कंबाईन करता विशेष क्लास आहे। म्हणजे आम्ही पोलीस भरतीच्या किंवा कंबाईनच्या नावाखाली पोलीस भरतीचा सिलेबस शिकवला जावा असं कुठं असू नये आणि एकंदरीत अभ्यास केलेला आहे, अनेक ठिकाणी क्लासेस आहेत ते सर्व त्यांच्या परीने कार्य करत आहेत, परंतु लोकसेवा करिअर अकॅडमीमध्ये माझं म्हणणं हे आहे की तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरून या आणि नंतर आमच्याकडे या। ठीक आहे, क्वालिटी काय आहे त्यांना विद्यार्थ्यांकडे आणि विद्यार्थ्यांना माझा हाच संदेश आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करा। तर ठीक आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की लोकसेवा करिअर अकॅडमीला भेट दिल्यानंतर समजते की सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आणि विद्यार्थी घडवण्यासाठी एक उत्तम गुरु असावा लागतो आणि सर त्यामधील माहीर आहेत, आंतरराष्ट्रीय व्याख्याते आहेत, एवढंच नव्हे तर त्यांचा जो इतिहास विषय आहे त्या इतिहास विषय अत्यंत विद्यार्थ्यांच्या अनुभवातून आत्मसात करता येईल असा तो इतिहास आणि या इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून ज्यांची या अकोला जिल्ह्यामध्ये ख्याती आहे असे लोकसेवा करिअर अकॅडमीचे संचालक आंतरराष्ट्रीय व्याख्याते गजानन वाकोडे सर हे यांच्यासंग आपली मुलाखत झालेली आहे। सर, तुम्ही या मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल